ज्यांना साखर आणि गूळ चालत नाही त्यांच्यासाठी गूळ साखर विरहित शुगर फ्री तिळाचे लाडू। आपल्या घरामध्ये ज्यांना गूळ आणि साखर वर्ज्य आहे अशा लोकांसाठी तुम्ही हे लाडू जरूर करून बघा। एक कप तीळ छान लालसर आणि तांबूस भाजून घ्यायचे। धुवून वाळवलेले तीळ आहेत। तीळ चटचट वाजायला लागले की छान भाजले गेले असं समजायचं। आता मी गॅस बंद करते आणि एका भांड्यामध्ये हे तीळ गार करण्यासाठी काढून ठेवते। आता शेंगदाणे भाजूया। एक कप तिळासाठी मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे। हे भाजलेले शेंगदाणे मी चाळणीवरच काढून घेते म्हणजे ते पटकन गार होतील। आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची आहेत। शेंगदाणे छान गार झालेत। आता मी ह्याची सालं काढून हे छान फटकून घेणार आहे। गार झालेले शेंगदाणे तिळामध्ये काढून घेऊया। छान मिक्स करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला जराशी जाडसर पावडर करून घ्यायची आहे। हे असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला छान। आता मी हे एका भांड्यात काढते। आता ही पाऊण कप खजूर आहे याची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत। ही बी काढलेली खजूर आहे। डार्क आहे याचा कलर आणि सॉफ्ट खजूर घेतली आहे मी। याच्या बिया काढलेल्या आहेत। आता मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। त्याची छान अशी आपण पेस्ट करून घेतली आहे। हे बाइंडिंगसाठी छान तयार झाले। आता या वाटलेल्या शेंगदाणे आणि जे तिळाचं कूट आहे त्याच्यामध्ये आपण ही खजूरची पेस्ट घालूया सगळी आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं। याला हाताने तिंबूया आपण छान। आता हे छान मळलं गेलंय। याचे छान लाडू वळले जातील। आता तर आपण याचे लाडू वळूया। जर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये बाइंडिंग कमी आहे तर एक चमचा तूप घालू शकता आणि आणखीन थोडी खजूरची पेस्ट तुम्ही घालू शकता। हे तुम्ही हाताने छान मळून घ्या किंवा फूड प्रोसेसर किंवा मिक्सरच्या भांड्यातनं एकजीव करून घेतलं तरी पटकन काम होतं। चला मी आता ह्याचे लाडू वळते। आता असे सगळे लाडू आपण वळून घेऊया। आता ह्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की हा लाडू वळल्यावरती मी याला असं छान तिळामध्ये घोळवून घेणार आहे। असा हा लाडू मी तिळामध्ये घोळवून घेतल्यावर तो छान आकर्षक दिसतो। असे सगळे लाडू आपण बनवून घेऊया। चला मस्त हेल्दी तिळाचे लाडू तयार आहेत। आपण याला थोडासा ट्विस्ट दिलाय। आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा जरा वेगळी पद्धत आपण केली आहे। ज्यांना गूळ आणि साखर वर्ज्य असेल किंवा ज्यांना गूळ साखर टाळायची असेल त्यांनी हे लाडू जरूर करून बघा। तुम्हाला नक्कीच आवडतील। तर या संक्रांतीला हे जरा वेगळे आणि ट्विस्टवाले तिळाचे लाडू जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा।